नमस्कार, पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. नवा व्हिडिओ वगैरे पब्लिश केला आहे. आज कडवा आणायचा आहे. आज अंघोळ वगैरे काही केलेलं नाही. आता थोडंफार नाश्ता वगैरे होतो. कडवा वगैरे आणायचा आज. आज बी काय माहिती मूर्त लागते का नाही, अजून काम येते काय त्याला, मध्ये काय माहिती. मग नाश्ता वगैरे करतो. खाल्लो का? द्यायचो का अजून का? बरं वाटतंय का आज? बरं. त्यामुळे पाळा घालून ठेवलाय वैद चांगलं आहे. म्हणजे कामासाठीच बायको पाहिजे ना. बघ मम्मी, आता बायको आली, आता काम वाचलं माझं. भांड्याचं काय ना काम वाचलं. सकाळ धरून तर गप गप होत ते आलेलं जमलं नसेल तुला. काय बनवायचे आज? टाकला फुलवारा चाय बनी ते. चाय? ओ ओय, हात पाय चला नाही बा, लय कटाळा आलाय. कर म्हणते का इथं काय? पा आलं तर पाली लाईट टाकीत काय लाई सो लागली जायचं पाणी बडा 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 ना. त्याच्या आधी काय पाणी होतं काय आपली? तिथं होतं की बाबा कमान सोड नाका नुकता. ते इलेक्ट्रिक ससा समायला मी त्यामुळे सोडलं नाही. ते पण चहा वगैरे करी वगैरे खातो. आका ओ पोहे खायचं का? आ खाल्ले तू? ओय आराम केला तर काम पडते. आराम हराम आहे तर मग काम आहे सव पाहिजे. माय तर कोण घालायची तर आम्हालाच कोण घाली नाही आयत. फरीकडे काम वगैरे झाले सगळं. प्यायला पाणी वगैरे भरले. आज टाकीत पाणी नाही, ते थोडंफार पाणी भरले. तिथं टाके भरायला लावलेली टाके. आता जामखेडला चाललोय. जामखेडला ऑफिसला जातो, थोडं काम आहे. मोबाईल पण अपडेटला आलेला आहे, अपडेट वगैरे करतो. आता कालवा आमचा चालू झाला. तुम्हाला टाकीत कालवा काय असन जेवत घ्या. मी का अजून जेवण नाही केलं. जेवायचं जाऊ का मम्मी? काय आणायचं? थंड थंड बर्फ आणतो येताना. एक लादी बर्फाची एक लादी घेऊन येतो थंड थंड. तुम्हाला बर बर द्या ना टू आणि फोन लावून सांग काहीतरी. जाऊ का पत्र फुटल्याला काढ्या एकदा व्हिडिओ चौकून खिगळ दिलेली. आमचं पत्र फुटले तर डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर देईन. सगळ्यांनी गुगल पे ला पैसे टाका आम्हाला. आम्ही लय गरीब माणसं आहेत. चाललो मी जामखेडला आलोय. अनु शेट आले तर रिक्षाने आणि आता चालले तर इष्टीने. त्याला सोडवा आलोय. मग माझं तर काम अजून लय बाकी. आता शिकता आलो एवढ्यातच पोहोचलोय जामखेडच्या बस स्टॉपवर. आता सध्या बघू आता एखादी प्रायव्हेट गाडी भेटली तर मग त्याला प्रायव्हेट मध्ये बसून द्यावं लागेल. जशी भेटेल तशी, कारण भाऊला काम आहे. ती भाऊला जायची गाडी आपली इकडे फिर. बघू आता भेटते नाही भेटते, किती वाजता भेटते किती वाजता नाही बघू. जामखेडला बराच वेळ झाला आलेलो आहे मी. इथं मोबाईलचं अपडेट वगैरे आलं तर मोबाईल ऑफिसला जाऊन अपडेट वगैरे केलाय. दाढी वगैरे केली. आज आलं मित्राच्या दुकानात आलंय. बघू आता किती वेळ लागतं. पिक्चरला पण जायचं आहे. झालं आमच्यावर तिकीट भेटून. कोणची हो? कोणची टीव्ही? हाय चला. बघू आता कसा आहे पिक्चर, कसा नाही पिक्चरला आलो आम्ही तिघ जण. काय खालचं व्यापी सीट तर काय भेटलं नाही. खालचंच भेटलंय घेतलं. डिस्टन्समुळे एक एक सीट तोडलेलं आहे कोरोनामुळं. शाळेत परीक्षेला बसले होणे बसले सगळे एक एक लाईन कुठला माहिती. काय काय पिक्चर
पैसे देऊ ना असले कागदात दे चालले घेतले घे चालले हो ए जा रे नाच के जो मुझे आत मध्ये सभा कायला कशा म्हणून तुला येत नाही का तिकडे शर्ट घेऊन खातात कागद दिन त्याला कोणाला ह्याला ना आणि त्याला माहिती नाही मला हे पापड काढून नाही नाही कोण बाबू खा बाबू पिक्चर एकदम नाथ पिक्चर है पिक्चर कसा है काय माहित भाऊ एक नंबर पिक्चर है तुम्ही अवश्य बघा काय म्हणतो दोन शब्द बोल तू फाडणार तू मी नाही फाडणार पण तू फाडणार नाही ना नाथ पिक्चर है नाथ खरं पिक्चर यार पिक्चर कसला आहे असं क्वालिटी पिक्चर आहे का नाही पिक्चर पिक्चर आहे बघा आता घरी जायचंय गरम तर गरम तर दोन तीन फोन आले बघू किती वाजता जाणवतं किती वाजता नाही ते असं वाटलं गँग पिक्चर वसूल पिक्चर आहे एकदम 80 तिकीट फाडले आणि आता जवळजवळ 500 आम्ही मस्तीच केली एक जण झापड बी खाल्ली माझी आणि आमच्या देख टकलं पण नाही केस आले तर केस आहेत पण आमचे केक तडवणेच केस आहेत चला आता घर जायचं लिहू शकत चटका लिहू आज हा 102 रुपये बघा आमचं तर पार निवडायला चालू केलं तुम्ही शेजच लावलंय यांना 105 रुपये लिहू करा आपले माणसं युट्यूबवर दिसण्यासाठी म्हणत नाही ना 105 शेटी काय चालू आहे काही बघितलं का फकरावत मध्ये आलो होता लिंब वगैरे घातलेत होता कोण वगैरे घेतलेत 102 रुपये किलो लिंब येतं माऊली शेटला आणलंय कारण आमची गाडीचं टायर फुटलंय तुम्हाला सांगत होता घर गेलो कस कस काय झालं आज लकी डे म्हणायचं माझा कारण काय झालं पिक्चर वगैरे बघून आलतो तर जामखेडच्या बाहेरच निघलो होतो की गाडीचं पेट्रोल संपलं पण एवढं होतं की पेट्रोल पंप लगेच पुढंच होता पेट्रोल वगैरे टाकलं लिंबू वगैरे काढली होती मग काही आणायची होती त्याच्यामुळे एकदम फास्ट आलो फास्ट आलो हे तिथून काय नाही झालं खंडीमध्ये आलं की कोरोना लागलं एक कोरोनाला जर स्लो गाडी घेतली आणि थोडंसं असं पुढं असं गेलं की लगेच गाडी टायर फुटला आणि जो फास्ट असतो तो मग काहीतरी झालंच असतं गाडी पडली असते हात बीत काय लागलं असतं नाही हात बीत मोडलं असता कारण गाडी लई फास्ट होती काय झालं नाही ती बरं झालं परत मग घरी आलो गाडी खंडीतच लावली त्या दिवशी डिश फिट करायला होता माझा मित्र त्याला फोन केला मग त्याच्या घरी गाडी वगैरे लावली तर तेव्हा सोडवायला होता परत आल्याच्या नंतर मग लिंबू वगैरे काढली होती परत माऊलीला फोन लावला तर माऊली मग आलता मग माऊलीच्या गाडीवर लिंबू आम्ही दोघांनी घेऊन गेलो होतं आत्ताच लिंबू वगैरे घालून आलो कपडे वगैरे चेंज केले होतं पाय धुतले आता जेवण वगैरे करायचं जेवण काय अजून सकाळपासून केलेलं नाही फक्त थोडंसं ती पॅटीस वगैरे खाल्लं होतं त्याच्यावर काय अजून काय खाल्लेलं नाही आणि फकरबादला गेलं कोण खाल्लं होतं आता जेवण वगैरे करायचं व्हिडिओ पण एडिटिंग करायचं आज खरंच लकी डे म्हणायचं कारण गाडीचं पोडलं असतं तर लागलंच असतं काही ना काही बघू आता व्हिडिओ वगैरे एडिटिंग करायचं आहे तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच व्हिडिओ आवडलं लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद गुड नाईट बाय